बेकायदेशीर देशी दारूचा साठा केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पैठण शहरालगत असलेल्या तुळजापूर येथे अवैध दारू विक्रीच्या उद्देशानं घरात दारूचा साठा केला असल्याच्या माहितीवरून पैठण पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता घरात भिंगरी या देशी दारूच्या 120 सीलबंद बाटल्या अंदाजे 3000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी शाहिस्ता रफिक शेख या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन सानम, लालचंद नागलोत, रोहिणी पवार, राजेंद्र पंडित, ताराचंद गव्हाणे, सुभाष इंगळे या पथकानं ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी कौतुक केलं आहे.